नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक PB गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन MCOM पेपर सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर फर्स्टला आपण सुरुवात केलेली होती. मागील लेक्चरमध्ये व्हेरिफिकेशन ऑफ इंटॅन्जिबल असेट, यामध्ये गुडविल आणि पेटेंट याचा सविस्तर आपण अभ्यास केला. यानंतर पुढील पार्ट आहे कॉपीराइट. कॉपीराइट जे असतात याची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. द व्हेरिफिकेशन प्रोसिजर ऑफ कॉपीराइट इन अ बॅलन्स शीट विल बी ऑनलाईन सिमिलर टू दोज इन द केस ऑफ पेटेंट. द बेस्ट मेथड इज टू revalue copyright at the end of each financial year, where the copyright in respect thereof loses its value in publication cases. To command sales, therefore, the cost of publication of such work should be written off as a loss. Copyright जे आहे हे विभिन्न प्रकारच्या सेवा यांना दिले जातात. एखाद्या व्यक्तीकडं असणारं विशिष्ट कौशल्य, एखादा लेख, एखादा आर्टिकल यासाठी कॉपीराइट मिळत असतात. यामध्ये कॉपीराइट जे आहे, द व्हेरिफिकेशन प्रोसिजर कॉपीराइट इन बॅलन्स शीट विल बी ऑनलाईन सिमिलर टू दोज इन द केस ऑफ पेटेंट. पेटेंटसारखीच याची बॅलन्स शीट जी आहे, या बॅलन्स शीटला त्याची नोंद यामध्ये केली जाते. आणि प्रेस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर जी आहे ही सेम पेटेंटप्रमाणेच असते. यामध्ये लीज, सर्टिफिकेट, रिन्युअल फी, द कॉस्ट ऑफ कॉपीराइट, व्हॅल्यूलेस कॉपीराइट याचा देखील यामध्ये विचार केला जातो. द बेस्ट मेथड इज टू रिव्हॅल्यू कॉपीराइट ॲट द एंड ऑफ इच फायनान्शियल इयर. प्रत्येक फायनान्शियल इयरला कॉपीराइट जे आहे याच्या रिव्हॅल्यूच्या ज्या काही बेस्ट मेथड असतील याचा अभ्यास केला जातो. वेअर द कॉपीराइट इन रिस्पेक्ट देअर फॉर लॉसेस इट व्हॅल्यू एनी पब्लिकेशन केसेस. टू कमांड सेल देअर फॉर द कॉस्ट ऑफ पब्लिकेशन ऑफ सच वर्क शुल बी रिटर्न ऑफ ॲज अ लॉस. यामध्ये जर पब्लिकेशनसाठी कॉपीराइट घेतलेले असतील आणि याचा जर काही लॉस जर यामध्ये जर आला असेल तर तो लॉस देखील यामध्ये जसं आपण पेटेंटचा रिटर्न ऑफ करतो तसंच कॉपीराइटचा देखील यामध्ये रिटर्न ऑफ केला जातो. नेक्स्ट पार्ट आपला आहे ट्रेडमार्क. ट्रेडमार्क जे आहे, ट्रेडमार्क ज्याला आपण ब्रँड असंही म्हणू शकतो किंवा प्रत्येक प्रकारच्या बिझनेसला जो एक ट्रेडमार्क असतो त्याचं देखील यामध्ये व्हेरिफिकेशन यामध्ये केलं जातं. जसं टाटासाठी T आहे, हुंदाईसाठी H आहे, हे ट्रेडमार्क असतात, व्यापार चिन्ह असतात. द ऑडिटर शुड व्हेरीफाय द ट्रेडमार्क बाय एक्झामाइन द असाइनमेंट डीड ड्युली एनरोल्ड बाय द ऑफिस ऑफ द रजिस्टर ऑफ ट्रेडमार्क. ऑडिटर यामध्ये व्हेरीफाय करत असतो जे ट्रेडमार्कचं एक्झामिनेशन आहे, असाइनमेंट आहे, असाइनमेंट डीड आहे, ह्या डीली ऑफिसमध्ये ट्रेडमार्कचं जे ऑफिस आहे यामध्ये रजिस्टर केलेलं आहे का. ही शूड सेट दॅट द ट्रेडमार्क आर रजिस्टर इन द नेम ऑफ द क्लायंट. त्याचबरोबर जे ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन जे आहे हे क्लायंटच्या नावावरती केलेलं आहे का. He should vouch the payment in case the trademark have been treated as capital expenditure. While the renewal charges have been treated as revenue expenditure, all the research expenses in this connection should also be capitalized. यामध्ये ऑडिटर जो आहे, ही शुड व्हाउच द पेमेंट इन केस द ट्रेडमार्क हॅव बीन ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. ट्रेडमार्क जे आहे, ह्या ट्रेडमार्कसाठी जे काही पेमेंट केलेलं आहे हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केलेलं आहे का. वाईल द रिन्युअल चार्जेस हॅव बीन ट्रीटेड ॲज रिव्हेन्यू एक्सपेंडिचर,
त्याचबरोबर रिन्युअल चार्जेस जे आहे ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट केलेले आहे का. ऑल रिसर्च एक्सपेन्सेस इन द कनेक्शन शुड बी ऑल्सो कॅपिटलाइज. ट्रेडमार्क करण्यासाठी जे विभिन्न प्रकारचे रिसर्च एक्सपेन्सेस केलेले असतात ते सुद्धा कॅपिटलाइज केलेले आहे का हे देखील तो चेक करतो. द इफेक्ट ऑफ ॲब्सोलन्स ऑन द ट्रेडमार्क शुड ऑल्सो बी नोटेड. ट्रेडमार्कचे जे काही इफेक्ट जे आहेत हे काही ॲब्सोलन्स झालेले असतील त्याचं नोट डाऊन देखील या ट्रेडमार्कच्या माध्यमातून ऑडिटर यामध्ये करत असतो. म्हणजे ट्रेडमार्क जो आहे हा बिझनेसमध्ये घेण्या अगोदर त्याचा जो ट्रेडमार्क जो ॲक्ट आहे यानुसार त्याचं रजिस्ट्रेशन यामध्ये करावं लागतं. ते ओनरच्या नावावर असतं. त्या संदर्भामध्ये ट्रेडमार्कसाठी जे काही खर्च आलेले असतील त्याला कॅपिटल एक्सपेन्सेस म्हटलं जातं. किंवा रिसर्चसाठी काही जो खर्च जो आलेला असेल पेटेंटचा तो रिव्हेन्यू अकाउंटला यामध्ये ट्रान्सफर केला जातो. यानंतर नेक्स्ट पार्ट डिस्टिंक्शन बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन किंवा डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन दोघांमधला फरक आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट पॉइंट आहे मीनिंग. व्हेरिफिकेशनचं मीनिंग इट इस्टॅब्लिशेस एक्झिस्टन्स ओनरशिप अँड ॲक्विजिशन ऑफ असेट. व्हेरिफिकेशन काय इस्टॅब्लिश करतं असेटचं ओनरशिप आणि ॲक्विजिशन जे आहे हे कोणाकडे आहे किंवा किती आहे. व्हॅल्युएशन्समध्ये इट सर्टिफाईज करेक्टनेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ असेट अँड लायबिलिटीज. व्हॅल्युएशन जे आहे या प्रत्येक असेट जे आहे या असेटचा करेक्टनेसपणा आणि व्हॅल्यू आणि असेटची जी काही सर्टिफाईज जी आहे असेट अँड लायबिलिटीची याचा करेक्टनेसपणा सर्टिफाय यामध्ये केला जातो. टाईम सेकंड टॉपिक पॉइंट आहे टाईम. इट इज डन ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. व्हेरिफिकेशन आहे प्रत्येक अकाउंटिंग इयरच्या शेवट यामध्ये केलं जातं. शक्यतो 31 मार्च हा आपला अकाउंटिंग इयर असतो. कंपन्यांमध्ये काहींचा 31 डिसेंबर असतो. व्हॅल्युएशन इट इज डन ड्युरिंग द होल इयर. असेटचं जे व्हॅल्युएशन जे आहे हे पूर्ण वर्षभर चालू असतं. मार्केटमध्ये जशी पोझिशन यामध्ये चेंज होईल त्या पद्धतीनं याचं व्हॅल्युएशन यामध्ये केलं जातं. त्यानंतर बाय हुम कोण करतं तिसरा मुद्दा आपला आहे. इट इज डन बाय ऑडिटर ऑन हिज असिस्टंट. व्हेरिफिकेशन जे आहे हे ऑडिटर आणि त्याचे असिस्टंट जे असतात हे करत असतात. व्हॅल्युएशन आहे इट इज डन बाय प्रोप्रायटर. जो मालक आहे हा विभिन्न प्रकारच्या असेट अँड लायबिलिटी याचं मूल्यमापन करत असतो. याचं चेकिंग करण्याचं काम मात्र ऑडिटर करतो. चौथा मुद्दा आपला आहे डिफरन्स एव्हिडन्स. व्हेरिफिकेशनमध्ये काय काय चेक केलं जातं. टायटल डीड्स रिसिप्ट फॉर पेमेंट कॉन्स्टिट्यूट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर व्हेरिफिकेशन. टायटल डीड्स रिसिप्ट फॉर पेमेंट कॉन्स्टिट्यूट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर व्हेरिफिकेशन. व्हॅल्युएशनमध्ये काय एव्हिडन्स चेक केला जातो. सर्टिफिकेट गिवन द प्रोप्रायटर इज डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर व्हॅल्युएशन. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स करत असताना जो प्रोप्रायटर आहे या प्रोप्रायटरने जे काही सर्टिफिकेट जे घेतलेले असतील व्हॅल्युएशनचे व्हॅल्युएशन जेव्हा केलं जातं ते सर्टिफिकेट यामध्ये चेक केले जातात. यानंतर पुढील डिफरन्स आहे डिस्टिंक्स बिटवीन किंवा डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन. व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंग सॉरी इथं डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंग यामधलं जे आहे तो डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंग आपण बघत आहोत. यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे नॅचर. व्हेरिफिकेशनचं नॅचर किंवा स्वरूप कसं असतं. इट इस्टॅब्लिशेस ट्रूथ अबाउट द असेट अँड लायबिलिटीज. व्हेरिफिकेशन जे आहे या असेट अँड लायबिलिटीजचं जे ट्रूथ आहे जे सत्य आहे
हे दाखवतात. वाउचिंग जे आहे इट्स एक्झामाइन द एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट विथ द हेल्प ऑफ डॉक्युमेंटरी इव्हिडन्स. डॉक्युमेंटरी इव्हिडन्सच्या माध्यमातून जे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये याच्या एंट्रीज केलेल्या आहे का हे एक्झामाइन करण्याचं काम वाउचिंग हे करत असतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे टाइम. इट इज डन ॲट द एंड ऑफ द इयर. व्हेरिफिकेशन म्हणजे आहे हे प्रत्येक वर्षाच्या एंड ऑफ इयरला केलं जातं. आणि व्हाउचिंग इट इज डुईंग ड्युरिंग द होल इयर किंवा व्हाउचिंग इज डुईंग द डेली असं म्हटलं तरी चालेल. व्हाउचिंग जे आहे प्रत्येक वर्षी पूर्ण वर्षभर याचं जे व्हाउचिंग आहे हे चालू असतं. थर्ड वन आहे व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशनमध्ये इट इन्क्लूड्स व्हॅल्युएशन ऑल्सो. यामध्ये फक्त जे व्हॅल्युएशन आहे असेट्सचं हे यामध्ये केलं जातं. यामध्ये टायटल डीड्स असतात, रिसीट, पेमेंट, कॉन्स्टिट्यूट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, याचं जे काही व्हेरिफिकेशन आहे हे यामध्ये केलं जातं. व्हाउचिंगमध्ये इट इज नॉट कन्सर्न्ड विथ द व्हॅल्युएशन. याचं जे संस्था जे आहे याचं व्हॅल्युएशन जे आहे या ठिकाणी करत नाही, तर जो प्रोप्रायटर असतो हा याचं सॉरी जे क्लर्क असतात हे याचं व्हाउचिंग यामध्ये करत असतात. पर्सनल, चौथा मुद्दा, इट इज डन बाय द ऑडिटर हिमसेल्फ. यामध्ये ऑडिटर जो आहे हा व्हेरिफिकेशन करतो. व्हाउचिंग इट इज डन बाय द ज्युनियर स्टाफ ऑफ द ऑडिटर. ऑडिटरचा ज्युनियर स्टाफ जो आहे हा या ठिकाणी व्हाउचिंग चेक करतो. ऑलरेडी व्हाउचिंगच्या एंट्रीज ह्या क्लर्कने केलेल्या असतात. युटिलिटी, पाचवा मुद्दा, इट इज सर्टिफिकेट करेक्टनेस ऑफ असेट अँड लायबिलिटीज. यामध्ये असेट अँड लायबिलिटीज आहे याचं सर्टिफिकेशन जे आहे सर्टिफाईज यामध्ये केल्या जातात. आणि व्हाउचिंगमध्ये इट इज सर्टिफाईज करेक्शन ऑफ रेकॉर्ड. यामध्ये रेकॉर्डमध्ये जे काही करेक्शन आहे हे व्हाउचिंगच्या माध्यमातून यामध्ये केले जातात. यामध्ये जे काही सिलेबस आपण बघितला याचे क्वेश्चन्स, फर्स्ट क्वेश्चन असेल डिफाईन अँड एक्सप्लेनेशन द टर्म ऑडिटिंग. ऑडिटिंगची जी टर्म आहे याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करायचं आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज एन ऑडिट प्रोग्राम. व्हॉट आर द कंटेंट ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्राम म्हणजे काय आणि त्याचे कंटेंट या ठिकाणी लिहायचे आहे. क्वेश्चन क्रमांक थर्ड, स्टेट द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्रामचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज. फिफ्थ, एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ज अँड टाईप्स ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑब्जेक्टिव्ज अँड ऑडिट प्रोग्रामचे टाईप्स द्यायचे आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ व्हाउचिंग ऑफ कॅश बुक. कॅश बुकची जी व्हाउचिंगची प्रोसेस आहे ती कशी चालते. नेक्स्ट वन, व्हॉट डू यू मीन बाय व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी. एक्सप्लेन द प्रॉब्लेम फेस बाय द ऑडिटर इन व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट. हा क्वेश्चन पुन्हा एकदा मी वाचतो. व्हॉट डू यू मीन बाय व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. एक्सप्लेन द प्रॉब्लेम फेस्ड बाय अँड ऑडिटर इन व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट. नंतर, व्हॉट इज इम्पॉर्टंट ऑफ व्हाउचिंग. डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन. डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंग. गिव द एलिमेंटरी प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग जे आपण शिकलेलं आहे. एक्सप्लेन द रिलेशनशिप ऑफ ऑडिटिंग विथ द डिसिप्लिन सब्जेक्ट. किंवा शॉर्ट नोटमध्ये व्हाउचिंग आणि व्हाउचर अशा शॉर्ट नोट देखील तुम्हाला या चॅप्टरमध्ये विचारल्या जातील. चॅप्टर क्रमांक फर्स्ट जे आहे यातला काही भाग अजून पुढे शिल्लक आहे, तो आपण पुढील लेक्चर जे आहे या पुढील लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. परंतु आत्तापर्यंत जो जो पार्ट जो झालेला आहे विशेषतः व्हेरिफिकेशन व्हॅल्युएशन आणि त्यानंतर ऑडिटची टर्म आणि टर्म प्रिन्सिपल ऑडिटच्या कन्सेप्ट
यापर्यंतचे जे क्वेश्चन जे आहेत हे इथपर्यंत तुम्ही लिहायचे आहेत किंवा हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहून पूर्ण करायचे आहेत. राहिलेला जो भाग आहे हा पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.